मोहोळ येथील देवडी फाट्याजवळ हॉटेल साई समोरील एका गोडाऊनमध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी मोहोळ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पोलीस रविराज साहेबण्णा कांबळे यांनी मोहोळ पोलीस ठाणे येथे दत्तात्रय लक्ष्मण घोडके, राणार औंधी, पेनूर तालुका मोहोळ व इतर आरोपींविरुद्ध 3 किलो 10 ग्रॅम मॅफेड्रोन, MD ड्रग्ज, किंमत 6 कोटी 2 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज आरोपीकडून जप्त करून आरोपी विरुद्ध NDPS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यातील 10 आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास संपल्यानंतर मोहोळ पोलिसांनी आरोपींविरुद्ध NDPS अंतर्गत दोषारोप पत्र सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश राणे साहेब यांच्या न्यायालयात दाखल केला. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्याकडून सदर आरोपींविरुद्ध वाढीव मोक्का कलम लावण्याकरिता दिनांक 6 एप्रिल 2024 रोजी मंजुरी दिल्याने सदर आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कलम वाढ करण्याबाबतचा आदेशित केले. त्याप्रमाणे वरील गुन्ह्यातील आरोपींची मोक्का कलम वाढ करून त्यांना फेर अटक करून आज रोजी विशेष न्यायाधीश मोक्का न्यायालय सोलापूर यांच्या समोर संकेत देवळेकर उपविभागीय अधिकारी ग्रामीण सोलापूर यांनी दत्तात्रय घोडके, गणेश घोडके, किरणकुमार बिराजदार पाटील यास मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर येथून फेर अटक करून आरोपींना आज रोजी 10 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली होती. सदर आरोपीस न्यायालयाने दिनांक 11 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडीचा आदेश पारित केला. यात सरकारतर्फे ॲडव्होकेट RJ बुजरे यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन H इंगळगी यांनी काम पाहिले.